तशी गमतीची या नाटकाला आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 2 वर्षामध्ये खूप असे काही प्रसंग असतील ते बरे वाईट आहेत, चढ उतार तू अनेक बघितले असतील, काय भावना आहेत आज मनामध्ये? 3 ऑगस्ट 2014 या दिवशी गोष्ट तशी गमतीची या नाटकाचा कल्याणला शनिवार दुपार आम्ही प्रयोग केला आणि त्या दिवसापासून अनेक शोज आम्ही हाऊसफुल घेतले, 9 परदेश दौरे झाले, पुढच्या महिन्यात आमचा सिंगापूरला दौरा आहे आणि 320 हून अधिक आम्ही प्रयोग केले. आणि जेव्हा माझी मालिका सुरू होती तेव्हा ते मी प्रयोग करत होतो आणि अर्थात अजूनही चालू आहेत. तर मला असं वाटतं की ह्या नाटकाला उभं राहण्यासाठी मालिकेच्या सगळ्या टीमनं, नाटकाच्या सगळ्या टीमनं, माझ्या फॅमिलीनं सगळ्यांनी समजून घेतलं आणि म्हणून हे नाटक, या मालिका, हे सगळंच उभं राहू शकलं. खरंच खूप छान वाटतं की एका नाटकाचे 2 वर्ष घोडदौडी चालू आहे आणि अजूनही हाऊसफुल नाटक जात आहे आणि अजूनही रिपीट ऑडियन्स म्हणायला गेला तर 40-40 प्रयोग बघितलेली माणसं आमच्या नाटकाला येतात. हेच नाटकाचं यश आहे. आणि त्या नाटकातनं मला काय मिळालं तर जो शशांक होता त्याला आणखीन एक थोडासा वेगळा विचार करावा लागला या नाटकामुळे, की आपण आईबाबांना जे गृहित धरतो, आईबाबांना जे पटकन आपण बोलून जातो, ते कधीच बोलू नये. कारण शेवटी तेच असतात, त्यांनी जास्त पावसाळे पाहिलेले असतात, आपल्यावर ते संस्कार करतात, आपल्याला ते घडवतात. आणि आईबाबांना आय लव्ह यू म्हणणं किंवा आईबाबांनी आपल्याला आय लव्ह यू म्हणणं ही खरं तर फार काही अवघड गोष्ट नाही आहे, पण ती का बाबा आपण करत नाही, इतकी साधी गोष्ट आहे. तर मला या नाटकाची अगदी हटकून एक गोष्ट आठवते, ती म्हणजे जेव्हा हाच 2 वर्षापूर्वी पहिला प्रयोग झाला त्या दिवशी माझे बाबा त्या थिएटरमध्ये उपस्थित होते आणि बाबांनी येऊन मला घट्ट मिठी मारली आणि ते आय लव्ह यू बेटा असं माझ्या कानात म्हणाले आणि दॅट वॉज द बिगेस्ट गिफ्ट आय हॅव एवर गॉट. त्यामुळे बाकी सगळे पुरस्कार असतील, बाकी परदेश दौरे असतील, ते ह्या एका गिफ्टपुढे खरंच काही नाही आहे. तर आईबाबांचं हे प्रेम, आईबाबांचा माझ्यावरचा विश्वास, इतर सह कलाकारांचा माझ्यावरचा विश्वास, यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. तुमचं प्रेम अर्थात त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. नमस्कार, मी शशांक केतकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.